विद्यार्थी मित्र नमस्कार मी ऋषिकेश ढगे आमच्या इनोव्हेटिव्ह यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करतो आपणास माहीतच आहे की सध्या आपण लेसनमधील काही महत्वपूर्ण पॉइंटचे रिडिंग करत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक सहा रेस्क्यू ऑपरेशन व फर्स्ट एड ट्रीटमेंट या लेसनमधील काही महत्वपूर्ण पॉइंट्स पाहिले आहेत आज आपण लेसन क्रमांक सात कृत्रिम श्वासोच्छवास आर्टिफिशियल रेस्पिरेशन या लेसनमधील काही महत्वपूर्ण पॉईंट्स पाहणार आहोत कृत्रिम श्वासोच्छवास देण्याच्या पद्धतीमध्ये होलजेन नेल्सन पद्धत शेफर पद्धत माउथ टू माउथ पद्धत माउथ टू नोज पद्धत याचा समावेश होतो यापैकी आज आपण होलजेन नेल्सन पद्धत व शेफर पद्धत यांचे काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात होलजेन नेल्सन पद्धतीमध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला गळ्याखाली हाताचे तळवे एकमेकांवर ठेवून पालथे झोपवा तुमचे एक किंवा दोन्ही गुडघे अपघातग्रस्त व्यक्तीच्या हाताजवळ राहतील या पद्धतीने बसा तुमचे हात अपघातग्रस्त व्यक्तीच्या पाठीवर काकेच्या रेषेत ठेवा तुमची बोटे खालच्या दिशेने दोन्ही हाताचे अंगठे एकमेकास जोडून पसरवा आजूबाजूला खालच्या दिशेने दोन्ही हाताचे अंगठे एकमेकास जोडून ठेवा खोल्झे नेल्सन पद्धतीमध्ये सावकाशपणे अपघातग्रस्त व्यक्तीच्या पाठीवर समोर झुकून दाब देण्यास सुरू करा ही क्रिया तुमचे हात उभ्या रेषेत येईपर्यंत करा त्यामुळे त्याच्या फुफ्फुसातील हवा बाहेर पडू शकेल अपघातग्रस्त व्यक्तीस त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होईपर्यंत कृत्रिम श्वसन देणे चालू ठेवा काही वेळा ही कृती तुम्हाला काही तासापर्यंत करत राहणे गरजेचे असते जेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती शुद्धीवर येताना दिसेल तेव्हा त्याला गरम वातावरण मिळेल याची काळजी घ्या त्याला गरम पांघरून घाला किंवा गरम पाण्याच्या बाटलीने शेक द्या त्याचे रक्ताभिसरण वाढविण्यासाठी बाजूस पद्धत अपघातग्रस्त व्यक्तीच्या छाती किंवा पोटास जखम झाले असल्यास वापरू नये mm. शेफर पद्धतीमध्ये अपघातग्रस्त व्यक्ती स्पोटावर एक हात कोपरातून दुमडून त्या हातावर डोके ठेवून व मान एका वा बाजूस करून पालते झोपवा स्वतः गुडघ्यावर बसल्यानंतर त्या व्यक्तीच्या दोन्ही मांड्या तुमच्या पायात राहतील या पद्धतीने व तुमच्या हाताची बोटे व अंगठा त्या व्यक्तीच्या बरगड्यावर ठेवून बसा तुमचे हात सरळ ठेवून त्या व्यक्तीच्या बरगड्यावर खालील बाजूने दाब टाका ज्यामुळे त्या व्यक्तीच्या फुफ्फुसातील हवा बाहेर पडेल त्या व्यक्तीच्या बरगड्यावरून हात काढून टाका ज्यामुळे बाहेरील हवा त्या व्यक्तीच्या फुफ्फुसात जाईल दोन सेकंदानंतर पुन्हा कृती करा ही कृती एका मिनिटास बारा ते पंधरा वेळा याप्रमाणे करा हे कृत्रिम श्वसन ती व्यक्ती स्वतः श्वास घेऊ लागेपर्यंत चालू ठेवा शेफरची कृत्रिम श्वसनाची पद्धत पोटावर किंवा छातीवर जखम असणाऱ्या व्यक्तीसाठी वापरू नये विद्यार्थी मित्र याआधी आम्ही लेसन क्रमांक सात कृत्रिम श्वासोच्छवास याविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहे वरील आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे अधिक माहितीसाठी आपण तो पाहू शकता तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आज आपण कृत्रिम श्वासोच्छ पद्धतीमधील नेझल पद्धत पद्धत व याविषयी काही पॉइंट पाहिले पुढील व्हिडिओमध्ये आपण माउथ टू माउथ पद्धत व माउथ टू नोट्स या पद्धत याविषयी काही पॉइंट पाहणार आहोत तेव्हा भेटूयात डे आफ्टर टुमारो सतरा जानेवारी रोजी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व आमच्या आय व्ही व्ही पी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल धन्यवाद